ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया सकाळच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा केला असा खळबळजनक आरोप नवनीत राणा यांनी केलाय. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी या प्रकरणी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे. उच्च न्यायालयाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या कंत्राटदाराला बालकांच्या पौष्टिक आहाराचा ठेका दिल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. ट्विटर या मायक्रोब्लॉसिंग संकेतस्थळाने आपले अधिकृत ट्विटर हँडल तसेच आपले अनेक नेते व कार्यकर्त्यांची ट्विटर खाती तत्पुरती बंद केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र आपल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून ट्विटरने आपल्या कृतीचे समर्थन केले. डोंबिवलीतील मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आज रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पत्र देत रेल्वे प्रवाशांसाठी काही मागण्या केल्या आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगडमधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वकष आराखडा तयार करावा अशीही मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. कोविड केंद्राचा दर्जा प्राप्त असलेल्या जरंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्वसामान्यांना वाहून घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच आजारी असल्याने दुरुस्ती अभावी धूळ खात उभी आहे. त्यामुळे आगामी तिसऱ्या लाटेची चिंता आरोग्य विभागालाच लागून आहे. कोविड केंद्र असलेल्या जरंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका 15 दिवसांपासून दुरुस्ती अभावी धूळ खात उभी आहे. या रुग्णवाहिकेला दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने ऐन कोरोना संसर्गाच्या संकटात आरोग्य विभाग संकटात सापडलाय. अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत सध्या हत्येंचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. अमरावती शहरात एकाच दिवशी 2 जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील यशोदा नगर परिसरात अनिकेत कोकणे या 18 वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली, तर राजपेठ परिसरात पूजा राठोड या महिलेची देखील नवऱ्याने हत्या केली आहे. एकाच दिवशी 2 जणांची हत्या झाल्याने अमरावती पोलीस आयुक्तालयात पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक कमी झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सह्याद्री गुड मॉर्निंग मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहुयात पुढच्या बातम्या. कार चालकाची हत्या करत कार चोरून उत्तर प्रदेशमध्ये पळून नेत कारची विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या रॅकेटचा कल्याण महात्मा फुले पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कारमध्ये लावण्यात आलेल्या फास्टॅग टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमुळे हत्या व कार चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. राहुल कुमार गौतम, धर्मेंद्र कुमार गौतम, विशाल कुमार गौतम, करण कुमार गौतम, बच्चाई गौतम असे या आरोपींची नावे आहेत. महाराष्ट्र राज्य कोतवाली संघटनेने वेळोवेळी कोतवालच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र या संदर्भात कुठलीही कार्यवाही न झाल्याने 15 ऑगस्टपासून कोतवाली संघटना आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. सेवानिवृत्तीनंतर कोतवालांना कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्याने सेवानिवृत्त कोतवालास 10 लाख रुपये निर्वाह भत्ता व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना पाचोरातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये पंतप्रधान सूक्ष्म ठिबक योजनेमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर व विद्युत कनेक्शनही नाही अशा शेतकऱ्यांना ठिबक सिंचन या योजनेचा लाभ दिला गेला आहे. या सर्व घटनेबद्दल तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना डेल्टा प्लसचा शिरकाव नांदेडमध्ये झाला असून दोन महिला रुग्णांना डेल्टा प्लस झाल्याचा अहवाल काल प्राप्त झाला आहे। हा अहवाल प्राप्त झाल्यामुळे नांदेडवासियांमध्ये एकच खळबळ उडाली असून नांदेडकरांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे। अकोला अकोट धुळघाट डामक्या मार्ग अस्तित्वात असलेल्या खांडवा मीटरगेज रेल्वे मार्ग ब्रॉडगेज साठी अन्यत्र न वळवता मेळघाटातून जुन्या मार्गाने नेऊन मेळघाटातील आदिवासींना लाभ मिळावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केल्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत। तर या बातम्यांसह इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।